कॉटेज मस्त 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 ओपन कर दो। हाँ बेटा यस यस वाह 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 सुंदर सुंदर महिला आखिरी छान है नगर है ना अगर डायरेक्ट गार्डन है बाहर ठीक है वर्क है ना अगर अरे यार इतना का है स्लाइड में है जो का स्लाइड में है का सर का सर का इंटरनेट स्लाइड विचारायला लागेल त्यांना आता ओके पण टीव्ही मध्ये तर दाखवलं होतं स्लाइड पण आहे हो का आपण देऊ ना रूम तर मस्त देऊ ना बघायचा सो हे सगळे कॉटेजेस आहेत असे या एरिया मध्ये तिकडे येऊ आली थांब हे आमचं कॉटेज असंच आहे हे आणि इथे एक किल्ला पण आहे आय बेबी पण चिकन दम बिर्याणी आणि दम चांगला असेल तर आणि ऑनियन पाहिजे स्लाइस ऑनियन किती वेळ लागेल तुम्हाला अहो तुमची पेन्सिल पडली एक मिनिट मी तुम्ही बनवून ठेवलंय जेवण सगळं हा तुम्ही बनवलेलं जेवण देता फ्रेश बनवत ना तुम्ही फ्रेशच असत आधीपर्यंत फ्रेश असत फ्रीज मध्ये ठेवता वाव आणि मग गरम करून देता वाव ठीक आहे आता आपण हे गरम जेवण घेऊया का चला आपण जेवूया पेन्सिल पण किती छान आहे चला या स्वामी आता मागवलं आहे मटन दम बिर्याणी पण खूप सुंदर झालं अजून प्रॉपर्टी आम्ही बघितली पण नाहीये पण जो काही आपण जिकडे रिसेप्शन पासून इथपर्यंत आलोय आणि इथे आता मगाशी आम्ही विचारलं एक किल्ला आहे इथे जस्ट आमच्या म्हणजे किल्ल्याच्या खालीच आहे आम्ही असं बघायला गेलो तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात कोराईगड ना काहीतरी काय कोराईगड आणि ही लिस्ट बिल आहे तुम्ही लगेच बिल देता आम्हाला आपण कॉम्प्लिमेंटरी नाही काही फ्री चला चला भूक लागली आणि खाऊ ग पडणार ग तू शोना पडेल ना ते बघ आजीला आजीला दाखव कॉटेज हे आमचं हे आमचं काय ग ये 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 ओय तिला दाखवा हा ये ये हळू हळू आपण गाडी बोलूया त्या गाडीने जाऊया भिजणार आपण पाऊस येतो आपण विचारूया तर पहिले फोन करून गार्डन कुठे विचारूया सर सो हो आम्ही आता चाललो आहे कुठे जायचं मायरा मायराला कधीपासून त्या गार्डन मध्ये जायचं होतं आम्ही चाललो गार्डन मध्ये गार्डन शोधतोय पहिला आम्ही गार्डन आहे की नाही ते पण माहिती येस माहिती नाही बघू आपण चला आणि ते गोल्फ कार्ट एवढी मस्त आहे ना काय बेटा खूप आवडते गोल्फ कार्ट चला सो हे आहे वुड पेकर रेस्टॉरंट आणि उद्याचा ब्रेकफास्ट आमचा इकडे आहे बेटा मस्त ब्रेकफास्ट इकडे आपला वुड पेकर रेस्टॉरंट छान आहे ना कसं आहे मायरा छान आहे ना ग मस्त आहे सकाळी इकडे येणार आपण सकाळी नाश्त्याला आपण इकडे
ब्रेकफास्ट तुमचं गार्डन बंद आहे बघ दिसत का कुठे बाहेर आहे बघ हॉर्स टेबल जायचं का तुला बघायचं स्टेबल मायरा हॉर्स बघ हॉर्स इसका नाम कर्मा है कर्मा फीमेल है इंडियन ब्रीड इस ब्रीड मारवाड़ी ब्रीड बोलते हैं 15 साल मायरा लेकिन इसको बाहर निकलते राइडिंग को निकलते इसको अभी इनको खाना दिया अभी बंद हुआ है अभी बंद हो गया क्या सुबह 7:30 से 1 रहता है फिर अच्छा मतलब ऐसा राइडिंग का ये रहता है क्या ये मून है मून नाव है इसका मून मायरा मून नाव है इसका आवाज दे चला मून अच्छा ये बार नाव ले ले भाई तक मून कर्मा ये 17 साल ये 3 असिस्टर है मून कर्मा अच्छा तो कितने पैसे कितने बजे रहता है हॉर्स राइडिंग का टाइम तो सुबह 7 से 1 बजे तक सीता 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 ये दो सीता तेरा खाते बाते दे हाँ दे कुछ नहीं करेगा ये तो क्या नहीं करते दे फ्रेंड असतात ना असं टाकायचं नाही दे इथं तर हातात जवळ दे पोनी आहे का हे हा पोनी अच्छा अच्छा पोनी मायरा पोनी आहे काजल हात लाव ना असं काय करते घाबरते कशाला जा ना ग नाही जा इथे जा ना अंकलने पकडलं ना जा आता जा अच्छा इसकी आग की वजह से इसका नाम दिया गया काजल इनका कितना उम्र होता है तो अभी 25 और 30 की हाँ 25 25 से 30 मतलब अभी ऑलमोस्ट थोड़ा एजेड हो गया ओल्ड हो गया ओल्ड हो गया 25 तक यूज़ किया उसके बाद अभी रिटायर्ड है यूज़ नहीं करते इसको ओके 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 मतलब 15 साल ऐसा मतलब यंग हॉर्स रहता है 15 साल 12 साल 20 साल तक रेस में जाते हैं वो तो 8 साल तक लेते अच्छा 8 के बाद लेते ही नहीं रेस में 8 के बाद एंट्री नहीं बाप रे बहुत बहुत धन्यवाद राम सिंह जी बहुत अच्छी हमको जानकारी दी थैंक यू सो मच चलो अपन आता जाऊया मायरा कुठे जायचं तुला आता गार्डन शोधिया आपण गार्डन शोधिया आता हॉर्स तर बघितलं की नाही आपण है की नाही तुम्ही डॅडी हॉर्सवर बसणार आहे तुम्ही तिथे जवळ पण जात नव्हते तुम्ही काय बसणार त्याच्यावर नाही तर काय बसायला काय नाही कशाला भीती वाटते तुला बसायला काय नाही मग मागे जाते मी बर चला तुम्ही डॅडी हॉर्सवर बसणार नक्की सांगा प्रॉमिस करा ओके प्रॉमिस ओके मी पण सो हे ऍक्च्युअली लगून आहे वेव पूल आहे पण सध्या हे बंद आहे आणि आम्ही इथे का आलोय ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो बिकॉज इथे एकच स्लाइड आम्हाला दिसली लांबून हा श्वेता आणि मायराला स्लाइड वरती बसायचं आहे सो आम्ही हे जागा बंद आहे तरी पण आम्ही आलोय आम्हाला लांबून एकच स्लाइड दिसलेली आहे हां ती बघा ती स्लाइड दिसली आम्हाला त्या स्लाइड साठी आम्ही आलोय हां ती पूर्ण घाण मायरा एकदम बॅड आहे ती खराब झाले मायरा एकदमच खराब आहे बघ तू बघून घे उभी रा आम्ही ही स्लाइड बघून आलो पण एकदम खराब आहे साहेब ना ऍक्च्युअली बंदच आहे हे स्विमिंग पूल है ना मस्त वाटत हॅलो मग ते पण ना बीच शॅक शॅक्स आणि हे मस्त गेलं बघितलं का मायरा हे बघ बंद आहे तू बघून घे हे बघ एकच स्लाइड आहे ती बंद आहे
ओके आपण जुजूवर जागा जुजू पळा हा हा का बिग जुजूवर एकदम जागा हा का हा काय चलो बिग जुजूवर जाऊया आपण हा बोर बंगलो सर ओके काय ग काय आलं अग पण मी तुला म्हटलं ना मग बघूया आपण ट्राय करूया हे बघ वरती बघ काय काय छान छान ते बघ आमची मायरे एकदम गुडगल आहे ती सगळी सगळं ऐकते हो है की नाही हां मायरे गुडगल आहे की नाही हां तिला स्लाइडच पाहिजे आपण उठे जाऊया बघूया बघूया आपण विचारूया कुठे आहे ओके सो आम्ही आलो आहे परत आमच्या रिसेप्शन मध्ये गाडी आली वाला गाडी आली गाडी आली सो ती गोल्फ कार्ट आलेली आहे चला बसा मायराला मज्जा येते मायरा तर सॅड झाली होती ना सॅड झाली होती मग आता हॅपी झाली व्हेरी गुड अरे चल आता जेवण करूया आपण जेवण करूया अय्या तीन गार्लिक नान बटर गार्लिक नान आणि बटर टाकायला विसरू नका बटर गार्लिक नान आणि बटर चिकन आणि पटकन द्या आणून आणि भरपूर कांदा पाहिजे आम्हाला ओके आता तुम्ही जेवता चला घ्या चला इथे बस किती अरे आली का ऑर्डर हो पास तुम्ही भरूनच होता वाटतं मग अशी पण मी बनवून ठेवली होती ऑर्डर चीटिंग करतात ते नाही आम्ही बनवूनच ठेवली सगळे फूड चीटिंग करतात सकाळची बिर्याणी आम्हाला एवढी आवडली नाही बिर्याणी ठीक ओके होती किती छान वाटत बघ हो होते हो एमबीबीएस म्हणजे एमबी व्हॅली ची कार आपण थोडा वॉक करूया ना जरा जेवलीस ना आता येताना आपण कार मधून येऊया अर्धा तास थांबली होती ती फक्त मोठी चक्कर नाही आपल्याला सोडणार ते रूम वर सोडणार ओके तोपर्यंत आपण बघूया टाइम लॅप्स चला मॅडम मज्जा आली का मायरा हो ना तुझे केस कसे झालेत चला अर्धा तास थांबवलं तिने त्या गाडीसाठी चला वेल तुम्हाला होम आपला रूम टूर आम्ही तुम्हाला उद्या सकाळी देणार आहे तर नक्कीच सकाळी बघा प्रॉपर रूम टूर देणार आहे आणि बरीचशी माहिती तुम्हाला आम्ही सकाळी देऊ है की नाही हो इकडची थोडी प्रॉपर्टी पण दाखवू आम्ही संध्याकाळी आता जाऊन आलो बघून आलो सगळी प्रॉपर्टी खूप मोठी आहे खूप मोठी आहे रूम टूर मध्ये फ्रीज दाखवणार काय दाखवणार फ्रीज हां आणि रावण